सध्याच्या संकरित शेतीमालाच्या जमान्यात रानभाज्यांचं महत्त्व कमी होत चाललंय हे खरं आहे. खरं तर या रानभाज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. मात्र नांदेडमध्ये एका शेतकऱ्यानं करटुली या रानभाजीचं यशस्वी उत्पादन घेण्याची किमया साधली. आरोग्यासाठी पौष्टिक आणि तितक्याच रुचकर असलेल्या रानभाज्या ग्रामीण भागातील लोकांनाच मुबलक खायला मिळतात. शहरी भागातील लोक या रानमव्यापासून अनेकदा वंचित राहतात. त्याचं कारण म्हणजे यातील कुठल्याही रानभाज्यांची पिकांसारखी लागवड करण्यात येत नाही. शेतकरी पारंपरिक पिकाशिवाय अन्य कशाचाही विचार करत नाही. मात्र याला नांदेड जिल्ह्यातील पासदगाव इथले तातेराव जाधव अपवाद ठरले आहेत. तातेरावाने आपल्या 30 गुंठे जमिनीवर करटुलाची लागवड केली आणि 3 महिन्यात निव्वळ 70,000 उत्पन्न मिळवलं. या पिकांचा देखभालीवरचा खर्च अत्यल्प असून मेहनतही फारशी नाही. करटुलाचा भाव नेहमीच चढाच असतो. साधारणतः करटुलाला प्रति किलो 100 रुपयापर्यंत भाव मिळतो. विशेष म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर पुढची 10 वर्ष करटुलाचे उत्पन्न मिळतच राहतं. 30 गुंठ्यात आम्हाला 10-12 हजार रुपये खर्च आला. 3-4 महिन्यात आम्हाला उत्पन्न 80,000 रुपये झालं. बाबा काळजी काहीच नाही. एकदा खत घातला, 2 फवारण्या केल्या, बेड मारून सिंचन ठिबक वाटर पाणी आहे त्याला चालू. पाणी कमी लागते, पाणी जास्त लागत नाही. करटुला हे अनेक आजारांवर रामबाण औषध आहे. डोकेदुखी, मूळव्याध आणि त्वचेच्या आजारांवर करटुला वरदान आहे. तसंच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी करटुलाचा वापर होतो. ही भाजी आहारात वापरणं चांगलंच असतं असा सल्लाही तज्ज्ञ देतात. शुगरसाठी तर सगळ्यात चांगलं म्हणता येईल, कारण याच्यामुळे बीपी सुद्धा याच्याने लो जर हाय असेल लो असेल त्याला सुद्धा मेंटेन करतं हे. आणि शेतकऱ्यासाठी म्हणा कोणासाठी पण म्हणा पण खूप चांगलं पीक आहे. रेजिस्टन्स पावसाचा थोडा कमी असतंय पण शारीरिक दृष्ट्या खूप चांगला आहे. करटुला या रानभाजीची यशस्वी शेती केल्यानं पासदगाव सध्या चर्चेत आलंय. तातेराव जाधव यांच्या या प्रयोगाची कृषी विभागानंही दखल घेतली आहे. असं एक वेगळा प्रयोग शेतकऱ्यांनी केल्याशिवाय शेतकरी सुधारणार नाही किंवा शेतकऱ्याला कुठंतरी एक चांगला दिवस येणार नाहीत. कारण निसर्गाच्या सोबत न जाता निसर्गाच्या वेगळं काहीतरी करून शेतकऱ्यांनी दाखवावं आणि स्वतःची प्रगती करून घ्यावी असाच एक आदर्श या ठिकाणी तातेरावजी जाधव यांनी निर्माण केलेला आहे. 30 गुंठे जमिनीत 12,000 खर्च करून करटुला या रानमेव्यानं जाधव यांना 70,000 रुपयांचा नफा मिळवून दिलाय. कुठलंही पारंपरिक पीक घ्यायचं ठरवलं तर इतक्या उत्पन्नाची हमी आता राहिलेली नाही. त्यामुळेच फायदेशीर ठरणारी करटुलाची शेतकरी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते. या रानमेव्यानं शेतकऱ्यांसमोर एक चांगला पर्याय उभा केलाय. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड.